उन्हाळा स्पेशल आज आपण बाहेर गाड्यावर मिळतो तसा मस्त थंडगार बदाम मिल्कशेक बनवतोय. तर त्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे. तर ते मी आधी गरम करून घेतलं आणि गरम झाल्यानंतर यातलं 1 कप दूध बाजूला काढून ठेवलं आणि बाकीचं दूध उकळायला ठेवलं आहे. तर आता याला छान उकळी आली आहे, पण आणखी एक आपण 3 ते 4 मिनिट उकळून घेऊया. थोडंसं याला घट्ट करून घ्यायचं आहे आणि अधूनमधून चमच्याने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हे खाली बुडाला लागत नाही. इथे मी 20 ते 25 बदाम 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घेतलेत. तुम्ही रात्रभर भिजवत ठेवले तरी काहीच हरकत नाही. आता याचं साल काढून घ्यायचं आहे. बदाम छान भिजले म्हणजे याचं साल अगदी पटकन निघून येतं. तर आता मी सगळ्या बदामांचं साल काढून घेतलेलं आहे. आता हे बदाम आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि जे मी दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्यातलं अर्धं दूध यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. इकडे आपलं दूध पण मी 4 ते 5 मिनिट उकळून घेतलं आहे. बाजूला जी अशी साय आली आहे ती खरडून याच दुधामध्ये घालायची आहे. दूध थोडंसं घट्ट करून घेतलं म्हणजे हा बदाम मिल्कशेक चवीला अप्रतिम लागतो. तर आता गॅस मी कमी केला आहे आणि हे जे आपण मिक्सरमधून बदाम फिरून घेतले होते ते यामध्ये घालायचे. थोडेसे बारीक कण जरी बदामचे राहिले तरी काहीच हरकत नाही. हा मिल्कशेक पिताना मध्ये आले की ते छान लागतात. आता यामध्ये साखर घालायची आहे. तर मी 4 ते 5 टेबलस्पून साखर घातली आहे. तुम्हाला जशी गोळी हवी आहे त्यानुसार साखर घालायची आहे. गुळापासून सगळं मिक्स करून घेऊया. आणि इथे मी आता 4 ते 5 काजू आणि बदाम कट करून घेतले आहेत. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर उकळून घेऊया. जे मी 1 कप दूध बाजूला काढून ठेवलं होतं ते 1/2 कप आपण बदाम फिरवताना वापरलं आणि 1/2 कप आता घ्यायचं आहे. तर हे दूध कोमट करून घ्यायचं आणि यामध्ये 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घातली आहे. सगळं छान चमच्याने मिक्स करून घेऊया. सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. दूध कोमट घेतलं म्हणजे ही कस्टर्ड पावडर अगदी पटकन यामध्ये मिक्स होते. आणि 1 लिटर दुधासाठी फक्त आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 2 चमचेच कस्टर्ड पावडर वापरायची आहे. जास्त जर तुम्ही कस्टर्ड पावडर वापरली तर हा मिल्कशेक थोडासा चिकट होतो. आता हे मिश्रण या दुधामध्ये घालूया. तर थोडं थोडं करून घालायचं. तर 2 बॅचेसमध्ये मी घालणार आहे. म्हणजे या दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर अगदी पटकन मिक्स होते, व्यवस्थित मिक्स होते, गोळे होत नाहीत. तर आता सगळं मी मिश्रण घातलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी करूया. खालपासून सगळं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आता हे शिजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता दूध उकळायला सुरुवात झाली आहे आणि व्यवस्थित आपली कस्टर्ड पावडर पण यामधली शिजलेली आहे. तर गॅस बंद करूया. आता जरी तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटलं तरी थंड झाल्यावर ते थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे आता हे खाली काढून घ्यायचं आहे. आणि थोडंसं थंड झालं की एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे. हे आता असंच आपण फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे थंडगार प्यायला एकदम हा मिल्कशेक छान लागतो. साधारणतः 3 ते 4 तास झाली आहेत. आपला मिल्कशेक मस्त थंड झालाय. तर ग्लासमध्ये काढून घेऊया. वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे आणि मी टूटी फ्रुटी सुद्धा घातलेली आहे. तर असा थंडगार मिल्कशेक प्यायला खूप मस्त लागतो. तर तुम्ही सुद्धा जरूर बनवा आणि केल्यानंतर कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.